आणि भारतामध्ये होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकाचं वेळापत्रक आयसीसी कडून जाहीर करण्यात आलंय. क्रिकेट विश्वचषकाचा पहिला सामना होईल 5 ऑक्टोबरला. भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा सामना होईल 15 ऑक्टोबरला. भारत आणि पाकिस्तानमध्ये होणाऱ्या विश्वचषकातील सामन्याकडे क्रीडा रसिकांच्या नजरा लागल्यात. 15 नोव्हेंबरची पहिली सेमीफायनल मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर होईल. दरम्यान 27 जूनपासून ही स्पर्धा सुरू होण्यासाठी 100 दिवसांचं काउंटडाऊन सुरू झाल्यामुळं आयसीसीनं या सोहळ्याचं आयोजन केलं होतं. आजपासून जगभरातील करोडो चाहत्यांच्या भेटीसाठी या विश्वचषकाच्या ट्रॉफीचा प्रवास सुरू होणार आहे. भारताच्या सर्व प्रमुख शहरांसह यावर्षी पहिल्यांदाच ट्रॉफी देशाच्या ईशान्येकडच्या राज्यांमध्ये वसलेल्या गुवाहाटी इथे सुद्धा नेली जाणार आहे. 27 जून ते 14 जुलै या कालावधीमध्ये देशभरातील प्रमुख शहरांचा प्रवास केल्यानंतर ही ट्रॉफी परदेश दौऱ्याकरता रवाना होईल. आणि या संदर्भातला आढावा घेतलाय अमेय राणे यांनी. बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित आयसीसीच्या आगामी वन डे विश्वचषकाचं बिगुल आज मुंबईतनं वाजवण्यात आलं आणि आपल्यासोबत ही आयसीसीची वन डे विश्वचषकाची ट्रॉफी आहे. या ट्रॉफीचं आज इथं अनावरण करण्यात आलं. त्याचबरोबर संपूर्ण स्पर्धेच्या वेळापत्रकाची सुद्धा घोषणा करण्यात आली. आयसीसीच्या तर्फे मुंबईतल्या एका शानदार सोहळ्यात ही घोषणा करण्यात आली. आपण बघू शकतो की हीच ती ट्रॉफी आहे जी आजपासून मुंबईसह देशभरातल्या प्रमुख शहरांच्या प्रवासासाठी रवाना होईल. त्यानंतर भारतातला प्रवास संपल्यानंतर देशातल्या काही निवडक देशांमध्ये आणि जगातल्या काही निवडक शहरांमध्ये सुद्धा ही ट्रॉफी क्रिकेट चाहत्यांच्या भेटीसाठी रवाना होईल. त्यानंतर 4 सप्टेंबरला ही ट्रॉफी पुन्हा एकदा भारतात येईल आणि 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या दरम्यान खेळवल्या जाणाऱ्या स्पर्धेतना जो विजेता 19 नोव्हेंबरच्या दिवशी जाहीर होईल किंवा विजेता म्हणून घोषित केला जाईल त्यालाही ट्रॉफी देण्यात येईल. या स्पर्धेचं यजमानपद यंदा पुन्हा एकदा भारताला मिळालं आहे. त्यामुळे क्रिकेट फॅन्सच्या चाहत्यांच्या नजरा या संपूर्ण टीम इंडियावरती आहेत की टीम इंडिया यंदा कसा परफॉर्मन्स करेल. साहजिकच प्रत्येकाला अपेक्षा आहे की यंदा पुन्हा एकदा हा विश्वचषक भारतीय संघानं उचलावा आणि संपूर्ण चाहत्यांचं मन जिंकावं याचसाठी हा संपूर्ण सोहळा आयोजित केलेला आहे. संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेला 15 ऑक्टोबरचा भारत पाकिस्तान सामना हा नरेंद्र मोदी या स्टेडियमवर अहमदाबादमध्ये खेळवण्यात येईल आणि त्यानंतर अंतिम सामनासुद्धा अहमदाबादच्या या स्टेडियममध्ये 19 नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येईल, जिथं विश्वविजेता संघ ही ट्रॉफी उचलताना आपल्याला पाहायला मिळेल. कॅमेरामन अजित शिवथरकरसह अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.